देशसेवेत 28 वर्षे कर्तव्य बजावून आलेल्या सैनिकाची मिरवणूक. चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील सुभेदार अनिल वांजोळ हे भारतीय सैन्य दलात 28 वर्षे सेवा बजावून घरी आल्यावर त्यांची आजी माजी सैनिक संघटना ग्रामस्थ आणि मित्रमंडळी यांनी बुलढाणा शहरातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. सुभेदार अनिल वांजोळ हे 1994 मध्ये अतिशय हलाखीच्या परिस्थितीशी झुंज देऊन सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी 4 वेळेस जम्मू काश्मीर, त्यानंतर आसाम, लेह लद्दाख येथे आपले कर्तव्य बजावले आहे. त्यांना सर्वात कठीण प्रसंग अक्रोड सेक्टरमध्ये झाला होता. तो प्रसंग आपल्या अनुभवातून त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी 28 वर्षे देशसेवा देऊन जुलै 2022 ला सेवानिवृत्त झाले. सकाळी त्यांच्या गावातील नागरिकांनी आणि मित्रपरिवार तसेच आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने शहरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सैनिक कार्यालय येथे भव्य सत्कार करण्यात आला. तसेच सुभेदार अनिल वांजोळ यांनी 28 वर्षे देशसेवा तर केली शिवाय सैनिक कधीही निवृत्त होत नाही असे सांगत आता पुढे देखील समाजसेवा करणार असल्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. सुभेदार अनिल वांजोळ आपल्या 28 साल देशसेवा करून मायदेशी परत आलेलो आहे. मी जुलै 1994 मध्ये आर्मी जॉईन केली होती आणि जुलै 2022 ला 28 वर्षे पूर्ण करून आपल्या मायदेशी परत आलेलो आहे. 28 वर्षात मला 4 वेळेस J&K मध्ये सर्व्हिस करायला मौका मिळाला, आसाममध्ये मिळाला, लेह लद्दाख मिळाला. पण सर्वात जास्त कठीण प्रसंग मला अखनूर सेक्टरमध्ये आला, कारण ते अखनूर सेक्टर एकदम 4 किलोमीटरवर आमने सामने होते. तिकडून पाकिस्तान दिसत होतं, इकडून आम्ही होतो. कारण काय, तिथं हळू चालायची हेच नाही, हळू चालणं तर गोळी कुठे कोणत्या गोळीवर कोणाचं नाव लिहायला हे सांगता येत नाही. कारण काय, माझा अनुभव, माझा ट्रेड मेकॅनिक असल्यामुळं एकदा मी बटालियनचे आदेश दिला की कंपनीमध्ये एक जनरेटर खराब झाले. रात्री 10 वाजता आम्ही 10 ची टोळी घेऊन मी रात्री 2 वाजता तिथं पोचलो आणि जनरेटर रिपेअर करून वापस आलो. दुसऱ्या दिवशी त्याच पोस्टकडून माझा एक साथी ड्युटी संपून पोस्टच्या बाहेर येताच सायबर शूट झाला आणि शहीद झाला. कारण की ती डोळ्यानं पाहिलेली मला अजून बी त्याची खंत वाटते. आणि ह्याच्यापुढं मला देशसेवा तर केलीच, आता समाजसेवा करण्याचा मौका मिळावा.